नमस्कार, मी चैतन्य आणि आपण पाहत आहात स्थैर्य लाईव्ह। न्यू फलटणच्या वामनराव आपटे यांचे 15 लाख रुपयांचे ऊस बिल श्रीराम सहकारी साखर कारखान्याने थकवले असल्याचे खुद्द वामनराव आपटे यांनी आपल्याला सांगितले होते। याबाबत आम्ही श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनशी म्हणजेच डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्याशी बातचीत केली। पाहूयात नेमकं काय म्हणालेत डॉक्टर बाळासाहेब शेंडे। तुम्हाला माहिती आहे की आपटे कुटुंबियांनी पटण तालुक्यात औद्योगिक क्रांती घडवली आणि आत्तापर्यंत श्रीराम सहकारी साखर कारखाना हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आवडे साहेब यांच्या सहकार्यातून व्यवस्थित चालू आहे आणि आत्तापर्यंत अगदी वेळेवर ऊस तोडीचं असेल, कामगारांचं असतील किंवा ऊस बिल असेल हे श्रीराम सहकारी साखर कारखाने वेळेवर देण्याचा प्रयत्न केलेला दिलेला आहे। आता दुसरा मुद्दा असा आहे की आपटे साहेबांनी एक मुद्दा मांडला की 2 वर्षापूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्यात ऊस घातला आणि त्यावेळेस वेळेवर पेमेंट मिळालं, परंतु त्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यावेळेस आमच्याकडे कुठलीही तक्रार नव्हती। नाही, यावेळेस कुठली तक्रार आहे का? आहे ना, तक्रार आहे ना, सांगतो ना पुढे। यावेळेस तक्रार आहे, त्यांनी दुसरा मुद्दा सांगितलं आहे की माझे 15 लाखाचं बिल तकूक केलेलं आहे किंवा मला मिळालेलं नाही, त्यामध्ये त्यांचा ऊस साधारण 449.40 मेट्रिक टन एवढं आलेलं आहे आणि त्याचं 27 एक्सेस प्रमाणे 12,40,904 रुपये असं पेमेंट होतं। आता त्यांनी हा दुसरा मुद्दा एक मांडला आहे की मी बऱ्याच वेळा श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु तसा रिस्पॉन्स मिळाला नाही, पण तसं नाही, मी त्यांच्याशी 4 ते 5 वेळा फोनवरनं बोललेलो आहे, त्यांचे मला फोन आले, आमचे दोघांचे फोन झालेले, मी त्यावेळेस त्यांना सांगितले की आमच्याकडे तक्रार आलेली आहे। तर तक्रार काय आलेली आहे की दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे साखरवाडीचा सहकारी साखर कारखाना आहे त्या मॅनेजमेंटने आम्हाला अशी तक्रार केलेली आहे की ज्यांनी जो ऊस त्या क्षेत्रामध्ये लावलेला आहे ते क्षेत्र त्यांचं नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी हा पुरावा केलेला आहे की आमच्याकडे पहिली त्यांचा तक्रारी अर्ज आहे हा आणि त्याच्यासोबत मागे तहसीलदार साहेबांचं एक पत्र आहे आणि या तहसीलदार साहेबांच्या पत्रामध्ये शेवटी एक वाक्य आहे की सदर जमीन न्यू पलटण शुगर वर्क्स लिमिटेड साखरवाडी यांच्या ताब्यात आहे। अशी आमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्या तक्रारीच्या अनुसरून ही कोर्ट मॅटर असल्यामुळं, लिगल मॅटर असल्यामुळं आम्ही त्यांचं पेमेंट तहकूब केलेलं आहे आणि तहकूब करण्यामध्ये यामध्ये कुठलेही त्यामध्ये द्वेषापोटी केलं आहे किंवा असं काय नाही, केवळ ही बाब न्यायप्रविष्ट आहे आणि तुमच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की जर न्यायालयाचा काय आदेश होईल, न्यायालयात जे काय ठरवेल कुठलाही निकाल देऊ आणि त्यांच्यासारखा निकाल झाला तर दुसऱ्या दिवशी आम्ही पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा करण्यास तयार आहोत, किंवा जर दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि आपटे साहेब यांच्यामध्ये जे काही चर्चा झाली आहे त्याप्रमाणे जर आम्हाला आदेश दिला तरी आम्ही त्या आदेशाचं 100% पालन करू। फक्त आमचं एकच म्हणणं आहे की त्यामध्ये त्यांनी एक वाक्य वापरलं होतं की या केसेसच्या मागे किंवा या पेमेंट तहकूब करण्यामागे कोण व्यक्ती आहे का, तसं कुणी नाही, हे फक्त आम्ही नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे हे केलेलं आहे, भविष्यामध्ये आम्हाला अडचण येऊ नये, कदाचित भविष्यामध्ये कोर्टाने आदेश केला की तुम्ही हे पेमेंट का दिलं तर आम्ही अडचण देऊ, म्हणून भविष्यामध्ये जे कोर्ट निकाल देईल त्याप्रमाणे आम्ही हे पेमेंट त्यांना अदा करण्यास केव्हाही तयार आहोत। धन्यवाद। न्यू फलटणच्या वामनराव आपटे व श्रीराम सहकारी साखर कारखान्यातील हा वाद आम्ही आपल्यासमोर मांडला। फलटण तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील अशाच विश्वासार्ह वस्तुनिष्ठ व दर्जेदार वृत्तांकन पाहण्यासाठी पाहत रहा स्थैर्य लाईव्ह।